इन्स्टा, व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूब कुठेही जा, तुम्हाला एका माणसाचा स्टेटस दिसेल, भावपूर्ण श्रद्धांजली, पंढरी शेठ फडके. कुणी यांना 10-10 सरकार म्हणते, कुणी बैलगाडा शर्यतींचा आधार म्हणते, तर कुणी काय. त्यांचे फोटोही साधे नाहीत, कधी बैलांसोबतचे, कधी गाडीच्या टपावर बसलेले, तर कधी प्रचंड गर्दीत प्रचंड सोनं घालून एंट्री करण्याचे. सतत हे फोटो आणि स्टेटस बघून तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल, पंढरी शेठ फडके होते कोण, बैलगाडा प्रेमींमध्ये त्यांची एवढी क्रेज कशी काय पसरली, तेच सांगणारा हा व्हिडिओ. महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांना 21 फेब्रुवारीच्या दुपारी आपल्या ऑफिसमधून घरी जाताना गाडीमध्येच हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर त्यांच्या नावाची आणि लोकप्रियतेची पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली. पंढरी शेठ फडके हे मूळचे पनवेलचे, पण फक्त मुंबई कोकण पट्ट्यातच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात बैलगाडा प्रेमींमध्ये प्रसिद्ध असलेले. त्यांच्या मालकीचे 40-50 बैल, त्यांच्याकडे असलेलं अध्यक्षपद, यापेक्षा जास्त फेमस ते झाले त्यांच्या एंट्रीमुळे. स्पर्धेच्या ठिकाणावर लोकांची खतरनाक गर्दी, बैलजोड्यांचं आकर्षण, स्पीकरवरून होणाऱ्या घोषणा, शर्यतीची उत्सुकता, अशातच एका माणसाची एंट्री व्हायची. पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, पांढरी चप्पल आणि पांढरीच फरची टोपी घालणारा हा माणूस फोर व्हीलरमध्ये बसून नाही तर फोर व्हीलरच्या वर बसून यायचा. या गाडीच्या टपावर गादी टाकलेली असायची, त्यावर बैठक मारलेली, हातात सोन्याचे ब्रेसलेट, अंगठ्या, गळ्यात चेन आणि डोळ्यांवर गॉगल, आजूबाजूला प्रचंड पब्लिक आणि बॅकग्राऊंडला गाणंसुद्धा यांच्यावरच बनवलेलं. असली एंट्री पंढरी शेठ फडके शर्यतीच्या ठिकाणी मारणार आणि सगळ्या पब्लिकचं लक्ष वेधून घेणार हे फिक्स असायचं. सध्या टाकलेले स्टेटस, सोशल मीडियावरचे व्हिडिओ आणि गाणी बघितली की आपल्याला दोन गोष्टी डोक्यात येतात. पहिलं म्हणजे पंढरी शेठ फडके लोकप्रिय होते, आणि दुसरं म्हणजे श्रीमंत पण. अंगावर सोनं, आलिशान घर, मर्सिडीज, BMW, ऑडी सारख्या गाड्या वापरणारा हा माणूस होता कोण, असा प्रश्न आपल्याला फिक्स पडतो. तर पंढरी शेठ फडके हे पनवेलजवळच्या विहीघर गावाचे. त्यांच्यावरच्या गाण्यात विहीघरवाला शब्द आहे तो त्यांच्या गावामुळेच. 1986 सालापासून त्यांना बैलगाड्याचा नाद लागला. त्यांचे वडील तेव्हा पनवेलच्या तलावात होणाऱ्या बैलगाडा शर्यतीसाठी बैल घेऊन जायचे. वडिलांच्या सोबत जाऊन जाऊन पंढरी शेठ फडकेंनाही शर्यतीचा नाद लागला. मग 90 सालापासून त्यांनी बैलगाड्याचा जॉकी म्हणून गाड्या पळवायला सुरुवात केली. त्यांनी पहिली दोन बैलं घेतली, राजा आणि सरजा, तेही फक्त 10-11 हजारात. या दोन बैलांना घेऊन त्यांनी मुंबईमध्ये होणाऱ्या शर्यतींमध्ये 7 वर्ष गाडी पळवली. बैल जिंकायला लागले आणि पंढरी शेठ फडके चर्चेत यायला लागले. आधी शेकअपमध्ये सक्रिय असलेल्या पंढरी शेठ फडकेंनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला अशा बातम्या आल्या. पण राजकारणापेक्षा जास्त चर्चा बैलगाडा शर्यतीमुळेच झाली. सुरुवातीला मुंबई आणि कोकण भागातले बैलगाडा मालक घाटावरच्या शर्यतींमध्ये भाग घेत नव्हते, पण नंतर चित्र बदलत गेलं. शर्यतींना ग्लॅमर आलं, सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढली. कोकणातले लोक घाटावरच्या शर्यतीत येऊ लागले आणि घाटावरचेही खाली जाऊ लागले. पण असं सगळं सुरू असतानाच बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली. शर्यत पुन्हा एकदा सुरू व्हावी याची मागणी करणाऱ्यांमध्ये पंढरी शेठ फडके सुद्धा होते. कोर्टात केस दाखल करण्यापासून सुनावणीचा फॉलोअप घेण्यापर्यंत त्यांनी विषय लावून धरला आणि पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू झाल्यावर खऱ्या अर्थानं धुव्वा करायला सुरुवात केली. पण पंढरी शेठ फडकेंची एवढी क्रेज कशी काय निर्माण झाली होती, तर पहिलं कारण म्हणजे बैलांची किंमत. सुरुवातीला 5-5.5 हजाराला बैल घेणाऱ्या पंढरी शेठ फडकेंनी पुढे जाऊन बैलांसाठी अनेकदा किस्सा मोकळा केला. 2007 मध्ये त्यांनी 4 लाखाला बैल विकत घेतला. 15 वर्षांपूर्वी 4 लाखात लय काय काय आलं असतं, पण यांनी घेतला बैल. मग शर्यतीत पळणारे बैल आपल्याकडे घ्यायचेच, जो बैल नजरेत भरेल तोही घ्यायचाच, असं म्हणत त्यांनी अनेकदा खिस्सा मोकळा करायला सुरुवात केली. आणि माणूस बैलांसाठी एवढा पैसा खर्च करतोय असं म्हणल्यावर साहजिकच चर्चा होऊ लागली. दुसरं कारण म्हणजे बैल. एखादा माणूस बैल घेतोय, शर्यतीत उतरवतोय, पण ती जर जिंकत नसतील तर माणूस कोणाच्या लक्षात पण राहणार नाही. पंढरी शेठ फडकेंची बैल मात्र जिंकत राहिली. पुण्याच्या गुजरवाडीत झालेली 11 लाखाची शर्यतही त्यांच्याच बैलांनी जिंकली. अनेक ठिकाणी नंबर काढला, मोठी बक्षिसं मारली आणि बादल, सरजा, राजा अशा त्यांच्या बैलांना बघायला शर्यतीच्या अड्ड्यांवर गर्दी होऊ लागली. तिसरं कारण म्हणजे सोशल मीडिया. 2021 मध्ये बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली आणि पुन्हा एकदा धुराळा उडाला. राजकीय वजन तर आधीपासून होतच, पण सोशल मीडियामुळे या शर्यतींना वेगळंच ग्लॅमर आलं. अशातच पंढरी शेठ फडके यांच्यावरचं पंढरी शेठ फडके विहीघरवाला, बिनजोड छकडेवाला
हे गाणं व्हायरल झालं. त्या गाण्यात त्यांची एंट्री, 10-10 नंबरच्या गाड्या, इथपासून पर फॅमिलीपर्यंत सगळे विषय घेण्यात आले. आजच्या घडीला या गाण्याला जवळपास 16 लाख व्ह्यूज आहेत. चेष्टा नाही, या गाण्यामुळं जसे पंढरी शेठ फडके फेमस झाले होते, अगदी तसाच DJ पम्याही. साहजिकच सोबतच्या लोकांमुळेही पंढरी शेठ फडकेंची लोकप्रियता वाढत राहिली. पुढचा विषय म्हणजे श्रीमंती. फेब्रुवारी 2020 मध्ये पनवेलमध्ये क्रिकेट मॅचेसचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं पंढरी शेठ फडकेंनी आपल्या टिपिकल स्टाईलमध्ये एंट्री मारली. त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी नोटा उधळल्या आणि पंढरी शेठनं बंदूक काढून आभाळात फायरिंग केली. व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांनी पंढरी शेठला ताब्यात घेतलं. तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितलं की ती दिवाळीची बंदूक होती. आता बंदूक दिवाळीची असली नसली तरी श्रीमंती मात्र खरी आहे. पण फक्त बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून एवढे पैसे कमवणं शक्य नाही. आलिशान बंगला, भलं मोठं फार्म हाऊस, खतरनाक गाड्या आणि 12 लाखांचा बैल म्हणजे काय सोप्पा खेळ नाही. स्वतः पंढरी शेठ फडकेंनी असं सांगितलं होतं की आमचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, आम्ही जागा घेऊन ठेवतो आणि मग बिल्डरला विकतो. त्यांचा मूळ व्यवसाय काय, त्यांच्या भोवतीचे वाद कोणते, या गोष्टी आदनमधनं बातम्यात येत असल्या तरी त्यांची चर्चा डान्स, रील्स आणि शर्यत या गोष्टींमुळेच व्हायची. बैलगाडा शर्यतीतही वर्चस्वाची लढाई आहेच. अशाच वर्चस्वाच्या लढाईतून राहुल पाटील गट आणि पंढरी शेठ फडके गट समोरासमोर आले होते. त्यांचा वाद मिटायची चिन्ह असतानाच गोळीबाराची घटना 2022 मध्ये घडली होती, ज्यात पंढरी शेठ फडकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुढे त्यांची सुटका झाली तेव्हा त्यांच्या गावात पुन्हा गर्दी झाली. पंढरी शेठ शर्यतीला येणार म्हणून त्यांना बघायला गर्दी व्हायला लागली. त्यांची 10-10 नंबरची गाडी, पांढरा ड्रेस, पांढरी चप्पल आणि खतरनाक डान्स यांची कधी कॉपी झाली तर कधी खिल्ली उडवण्यात आली. पण पैशांपासून ग्लॅमर पर्यंत बैलगाडा शर्यतीला बरंच काही देणारे पंढरी शेठ फडके बैलगाडा क्षेत्रातले पहिले सेलिब्रिटी होते ही गोष्ट मात्र कुणीही नाकारू शकत नाही.